आपली बारवी तशीच राहावी इस व्हाट्सअप ग्रुप में शामिल दोस्तों ने इकट्ठा कर पालिका कन्याशाला की छात्राओं को शालेय सामग्री का वितरण किया। इस कार्यक्रम का हिस्सा बनकर पालिका मुख्याधिकारी अतुल पंत और दिग्रस पुलिस निरीक्षक शिवानंद वानखेड़े ने आयोजकों का हौसला बढ़ाकर उनके कार्य की दिल खोल कर प्रशंसा की है। पेश है दिग्रस संवाददाता जुबेर खान की यह खास रिपोर्ट। दिग्रस नगर पालिका की कन्याशाला में शनिवार को आपली बारवी तशीच राहावी इस व्हाट्सएप ग्रुप ने सैकड़ों स्कूली छात्राओं को शालेय सामग्री का वितरण कर समाज कार्य की एक बेहतरीन मिसाल कायम की है। इस कार्यक्रम में बतौर अतिथि उपस्थित रहकर दिग्रस नगर पालिका के मुख्याधिकारी अतुल पंत और थानेदार सेवानंद वानखेड़े ने कार्यक्रम के आयोजकों की न सिर्फ दिल खोल कर प्रशंसा की बल्कि इस कार्यक्रम के आयोजन से वे इतने भाव विभोर हो उठे कि उन्होंने अपने स्कूली दिनों की यादों को अपने दोस्तों के साथ मिलकर किए गए सामाजिक कार्यों को याद किया। पुन्हा एकदा म्हणजे आमचा सत्कार तुमचा सत्कार करायला तुमच्या एवढा चांगला भावना आहे की एवढा चांगल्या मनासाठी केला माझ्या आता शुभेच्छा भावी आयुष्यासाठी। आणि कसं आहे नागपूरला जसं आता सहज गोष्टी सांगतो 11-12 सायन्स कॉलेज चालू करायचं पण मला बरेच म्हणजे मला फक्त दीड महिन्याचं चार होतं खाता नगरपालिकेचं कारण की सर जबरदस्तीला मी ऍक्च्युली तिथे डिस्ट्रिक्ट जॉईन करू शकतो तर मला हे दोन नगरपालिकेचं सरळी जबरदस्ती चार होतं की संवाद होईल दीड महिन्यात त्यांना 11-12 चालू करायचं होतं। तिथले जुने जे विद्यार्थी आहेत ते येऊन मला भेटले त्यातले जे डॉक्टर्स सर म्हणजे सायन्स कॅब आम्ही देतो पण त्याला खर्च होता 10-15 लाखाचा ते सर्व आम्ही करतो म्हणजे तुम्ही फक्त प्रपोजल पाठवा आणि 10-15 लाखाचा खर्च त्या माजी विद्यार्थ्यांनी केला तिथे आता जे मोठमोठे डॉक्टर्स वगैरे आहेत आणि तिथे सायन्स कॉलेज चालू झालं त्या आमच्या नगरपालिकेच्या आणि ते दीड दोन महिने बाबा साहेबांनी तिथे त्यामध्ये पॉलिटिकल पॉवर वापरला ते खूप फास्ट करून घेतले। हे कसं आहे हे तुमची जी चांगली भावना आहे ते काहीतरी खूप मोठं करून झालं आणि तुम्ही जे सुरुवात केली ना खूप चांगली केली म्हणजे मला तर माझ्या पुढच्या मला असं शुभेच्छा आहे आणि खरंच तुम्ही अजून प्रगती करा। थँक्यू। तसा छोटा फार छोटा कार्यक्रम आहे पण सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या मागची भावना फार उदारत आहे। आता तुम्हाला जशी आठवण झाली तशी मला पण आठवण आम्हाला ते आता जर मुलांना शिक्षक किंवा सर म्हटलं किंवा बाई त्यावेळेस बाई म्हणायचं तर मॅडम म्हणतात नसली तर ते आजही त्यांचे ते टोक त्यांना ते मार आम्हाला स्केलने मारणे ते सर्व आठवते एक वालकडे सर होते तर माझं हे इथं काळं झालेलं आहे आणि मला दुसऱ्या बेंचवर बसायचं आणि सर शिकवायचे असं आणि समजा असं केलं तर मला ते झोप आलेली असायची मग उठवायचे ती रगडा घ्यायची आणि मग दोन तीन मारून तोंड धुवून असा तो नित्य आणि हा इतका मारायचा की म्हणजे आधी ते सर हे सर हे बाई या लोकांचं आजही नाव घेतलं ते आदराने त्यांनी ते मारलं नसतं तर आम्ही घडलोच नसतो आणि या नगरपालिके किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ते पोटेन्शियल आहे असं मला वाटतं किंवा असं म्हणतात पोळशेच्या खाली शिजे बनतात आणि आपण सर्वच कसे ना कसे आपण स्टँड झालो आणि सरांच्या बोलण्यावरून मला स्टँड नाही झाले तर ते इथेच फॉलो नाही असं वाटतं की हा रोल किती नीतिमूल्यांना आहे आणि हेच बाप हे रोल त्यांनी आज हे प्रोग्रॅम अनेक प्रोग्रॅम केले परंतु या मुलांसाठी आपण काहीतरी करावं आणि खरंच गरजेचं आहे आज शाळाही वाचवणं गरजेचं आहे सर आज शाळा वाचवणं गरजेचं आहे अकोल्यात माझ्या फ्लॅटसमोर जी शाळा आहे नगरपालिकेची शाळा बंद झाली आणि माझी नगरसेवकांनी ती तिथं फुलपाखरू नावानं सुरू केली ती बंद होते आणि तिथंच प्रायव्हेट शाळा चांगली सुरू चालू होती म्हणजे हे उदाहरण चित्र आहे विरोधाभास चित्र आहे
कुल मिलाकर देखा जाए तो आपली बारवी तशीच रहावी इस व्हाट्सअप ग्रुप की पहल से मान्यवरों के हाथों शालेय सामग्री से लाभान्वित हुई छात्राओं के चेहरे खुशी से चमक रहे थे और उनकी इस चमक और खुशी के पीछे बारहवीं कक्षा वर्ष 2001 की बैच के तत्कालीन विद्यार्थी और इस कार्यक्रम के प्रमुख आयोजक एडवोकेट फरहाद वर्षानी, किशोर गिरमकर सर, सचिन कोरडे सर, मिहिर चौहान, अमित यमसलवार, महेश राजूरकर सर, इमरान चादरिया, किरण वागदे, सुरेश राठौड़ आदि का महत्वपूर्ण योगदान रहा। कार्यक्रम का संचालन महेश राजूरकर सर ने किया, सचिन कोरडे सर ने अपना मनोगत व्यक्त किया, किशोर गिरमकर सर ने उपस्थित मान्यवरों का आभार व्यक्त किया। वहीं इस कार्यक्रम के आयोजन के लिए कन्याशाला के शिक्षक चिंते सर ने भी आयोजकों को बधाई दी। कुल मिलाकर यह कार्यक्रम न सिर्फ कामयाब साबित हुआ बल्कि इस आयोजन ने समाज कार्य में रुचि रखने वाले अनेकों लोगों के लिए एक प्रेरक मिसाल कायम कर दी है। NBCN न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।